नमस्कार मी ज्ञानदा कदम माझा महाराष्ट्र माझं विजन या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत कसा असेल दोन हजार आढावा घेण्यासाठी दोन हजार आठ साली एबीपी माझानं हे व्यासपीठ पुढे आणलं इथूनच दिग्गज नेते आणि विविध क्षेत्रातल्या मान्यवरांनी त्यांच्या स्वप्नातला दोन हजार वीस सालचा सा महाराष्ट्र मांडला सुखी संपन्न प्रगतीशील यशस्वी महाराष्ट्राची दिशा याच कार्यक्रमात चर्चेली गेली आता दोन हजार वीस साल उजाडलंय पण येताना महाराष्ट्रच काय तर देशासाठी एक अनपेक्षित वळण घेऊन आलंय नजरेलाही न दिसणाऱ्या एका विषाणून आपलं जगच थांबवलं कोरोनानं आपला भवताल बदललाय आणि त्याला रोजचं जगणं आपलं रोजचं काम कशाचाच अपवाद नाहीये गेले चार महिने शासन प्रशासन आणि आपण सगळेजण कोरोनाशी लढण्यामध्येच गुंतलोय कोरोनानं फक्त आपलं आरोग्यच नाही तर पैसा पाणी शेती नोकरी धंदा थोडक्यात संपूर्ण आयुष्यावरतीच हल्ला केलाय आता लॉकडाऊनमधनं अनलॉक मध्ये जाताना परिस्थिती सावरताना महाराष्ट्रासमोरची आव्हानं काय आहेत आणि महाराष्ट्राची आगामी वाटचाल कशी असेल याचा आढावा आज आपण दिवसभरातल्या विजनमधनं घेणार आहोत आजच्या आपल्या कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी प्रकाश जावडेकर राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई महसूल मंत्री बाळासाहेब थोरात अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण कृषी मंत्री दादा भुसे शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड आरोग्यमंत्री राजेश टोपे जलसंपदा मंत्री जयंत पाटील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे सहभागी होतील सोबतच मनोरंजन विश्वातल्या दिग्गजांसोबत सुद्धा आपण चर्चा करणार आहोत आजच्या विजनची आपण सुरुवात करूया मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या राज ठाकरे महाराष्ट्राच्या राजकारणातली धडाडती पोक म्हणून राज यांची ओळख पण त्याही पेक्षा जास्त एक सर्जनशील प्रयोगशील आणि नव्या कल्पना मांडणारा नेता म्हणूनही महाराष्ट्र त्यांना ओळखतो विधानसभा निवडणुकीनंतर राज यांनी पक्षाचा झेंडा बदलून मनसेचा डाव नव्यानं मांडलाय कोरोनाच्या काळातही विद्यार्थी उद्योगपती कामगार आणि सर्वसामान्य लोकांचे प्रश्न घेऊन मनसे लढताना दिसते सरकारला काही वेळा थेट शिंगावर घेत तर काही वेळा सुयोग्य सूचना करून लोकांचं जगणं सुकर करण्याचा प्रयत्न करत आहे कोरोना हे जगावर ओढवलेलं अनपेक्षित संकट आहे आता यातून मार्ग काढायचा असेल तर नव्या कल्पना आणि त्याची कठोर अंमलबजावणी केली तरच महाराष्ट्राच्या विकासाचा राजमार्ग पुन्हा खुला होईल शेती उद्योग शिक्षण आरोग्य राजकारण आणि महत्वाचं म्हणजे बेरोजगारी या सगळ्यातून पुढे जाण्यासाठी काय आहे मनसेचं विजन ते मांडतायत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे आणि कसं आहे राज ठाकरे यांचं विजन काय कल्पना आहेत महाराष्ट्रात विषयीच्या आणि सोबतच कोरोनाच्या काळातनं बाहेर पडतानाची आव्हानं त्यांना कोणकोणती वाटतात या सगळ्या संदर्भात एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर यांनी राज ठाकरे यांच्याशी केलेली सविस्तर बातची सविस्तर संवाद त्यांची मुलाखत आपण पाहूया जगावर असलेलं कोरोनाचं संकट आणि गेल्या सव्वा तीन महिन्यांपासून देशामध्ये असलेला लॉकडाऊन आणि आता त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी पुनश्च हरिओमची दिलेली हाक या सगळ्या पार्श्वभूमीवर माझा महाराष्ट्र माझा व्हिजन हा कार्यक्रम आपण करतो आहे आणि या पोस्ट कोरोना परिस्थितीमध्ये महाराष्ट्रानं आजपर्यंत जे केलेलं आहे बाहेर पडण्यासाठीचे सध्याचे जे प्रयत्न सुरू आहेत त्याबद्दल आपल्याला काय वाटतं हे सांगण्यासाठी आत्ता माझ्याबरोबर आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की अनलॉक होणाऱ्या महाराष्ट्राबद्दल त्यांना काय वाटतंय आणि या पुढच्या काळामध्ये नेमकं कोणत्या दिशेनं आपण जायला हवं तर आजची या आमच्या कार्यक्रमामध्ये तुमचं खूप स्वागत अर्थातच पहिला प्रश्न लॉकडाऊन आपण सगळेजण अनुभवतो आहे इच्छा असो नसो तोंडाला मास्क लावून एरवी बसतो आहे आपण तुम्हाला ज्या पद्धतीनं आपण हे सगळं संकट हाताळतोय तुमची आता काय भावना आहे झालेली या चार महिन्याच्याबद्दल कसं आहे राजू ह्या सगळ्या गोष्टींकडे आपण गेल्या तेवीस मार्च ना मला असं वाटतं तेवीस मार्चपासून आजपर्यंत आपण ही गोष्ट पाहतोय सुरुवातीच्या काळामध्ये आपण जर पाहिलं तर कोणालाच काही त्याचा अंदाज नव्हता आपण मार्च एप्रिल जर समजा बघितलं तर अंदाजच नव्हता कोणाला का त्याच्यावरती काही औषध नाही त्याच्यावरती काही लस नाही आज ज्या वेळेला आपण त्या सगळ्या गोष्टींची आकडेवारी आपण पाहतोय डॉक्टरांनी त्यांचं अत्यंत प्रतिम काम केलं पोलिसांनी केलं सर्वच महानगरपालिकांच्या कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदाच्या कर्मचाऱ्यांनी परंतु ह्या सगळ्या इतके दिवस इतके महिने ही सर्व लोक घरात नाही आहेत घराच्या बाहेर आहेत आणि आज जर आपण त्याचा आकडा पाहिला hmm. आता गेले साधारणपणे पकडलं तर महिन्याभरापासून किंवा दीड महिन्यापासून लोक सगळ्या ठिकाणी बाहेर पडतातच आहेत सगळ्या मुंबईत पडतायत ठाण्यात पडतायत पुण्यात याच्या अगोदरच सुरू झाले परत तिकडे आता छोटासा लॉकडाऊन झाला हा जो आकडा आहे तो मला थोडेसे काही प्रश्नचिन्ह निर्माण करतो की नक्की काय आहे म्हणजे एकशे पस्तीस कोटीच्या देशामध्ये जर समजा आत्तापर्यंत तेरा लाख पेशंट्स फक्त आपण आता आहेत असं आपण म्हणतो पेशंट्स आतापर्यंत झाले सगळे झाले त्याच्यामध्ये जर समजा या तेरा लाखातले जे सत्तावीस हजार गेले दुर्दैव त्यांच्याबद्दल वाईट वाटणं त्यांच्या या सगळ्या दिवसांमध्ये त्यांच्या कुटुंबियांबद्दल सहानुभूती असणं स्वाभाविक आहे याचं कारण त्यांना ज्या पद्धतीने त्यांचं फ्युनरल आणि सगळ्या गोष्टी झाल्या तेही क्लेशदायक क्लेश येते परंतु आता आपण आकड्यावरती बोलू जर समजा आता सत्तावीस हजार आत्तापर्यंतचा आकडा देशातला आहे आप आपल्या तेरा लाख सगळे आत्तापर्यंत मिळून झालेले आहेत पेशंट्स आणि एकशे पस्तीस कोटीचा देश आहे हे आपण किती काळ चालवणार आहोत शेवटी लोकांना आज नोकरीवर आपण आहोत की नाही आहोत हे प्रश्न निर्माण झालेत अनेकांचे व्यवसाय बुडले अनेक मग मला आता काल खरं खोटं मला माझ्याकडे फोटो आलेला नाही आहे परंतु मला आमच्याच एका व्यक्तीने सांगितलं सकाळी फिरताना कर्वे रोडवरती आणि अजून कुठेतरी दोन ठिकाणी जागा विकायला आहेत दुकान विकायला आहे ही पाटी मला असं वाटतं दुर्दैवी पाटी आहे आणि ह्या आकड्यानुसार आपण जे साडेचार महिने जे काही घालवलेले आहेत याच्यामध्ये याच्यात हा आकडा पाहता अख्खा देश अख्खा लॉकडाऊनमध्ये ठेवावा का ठेवणं गरजेचं आहे का आणि आता आपण जे ज्याला ओम वगैरे जे सगळ्या म्हणतोय आता तुम्हाला आठवत असेल की मंत्रालयामध्ये एक मिटिंग झाली होती आणि त्या बैठकीला मी देखील होतो आणि मी तिकडे मी विचारलं होतं की हे अनलॉक तुम्ही कधी करणार आणि अनलॉक करायची तुमची सिस्टीम काय आहे कोणी त्याचं उत्तर काही दिलेलं नाही आणि अजूनपर्यंत त्याचं उत्तर मिळत नाही आहे कारण एकदा बंद करतात परत चालू करतात मग मला त्यांची पद्धतच कोणालाच कळत नाही आहे की आता इथे इथली दुकानं आहेत तर एक दिवस म्हणे तो फुटपाथ चालू राहणार एक दिवस हा फुटपाथ चालू राहणार म्हणजे काय बरं अनेक लोकांना तुम्ही सांगितले आहेत वर्क फ्रॉम होम म्हणजे ते सहा वाजेपर्यंत ते तर घरीच आहेत तुम्ही दुकानदारांना सांगितलं आहे सहा नंतर बंद करा मग त्यांनी उद्या बाहेर पडून जर समजा काही घ्यायचं ठरवलं तरी दुकानं बंद असणार म्हणजे ह्याचा काही ताळमेळ तरी आहे का हे कशा प्रकारे आपण ह्यातनं बाहेर पडायचं आहे हे किमान सरकारमधल्या लोकांना कळतं आहे का समजतं आहे का आणि हा हे तुम्ही सगळं उघडं करा हे मी गेल्या महिन्या महिन्यापूर्वीच म्हणजे साधारणपणे मी जून पहिला आठवडा असेल किंवा हो, मेचा शेवटचा आठवडा असेल मी मुख्यमंत्र्यांना सांगितलं होतं हे मंत्री अजित पवारांना सांगितलं फोन करून मी त्यांना मी पवारसाहेबांना फोन करून सांगितलं होतं की हे बस झालं आता पण हे लॉकडाऊनचं काय बंद करायचं आणि काय सुरू करायचं याचा निर्णय केंद्रातून दिल्लीतून होतो राज्य पण मला असं वाटतं ह्या ज्या बैठका व्हायच्या या बैठकांमध्ये पण ह्या गोष्टी सांगणं गरजेचं होतं आवश्यक होतं जरी सांगितलेलं असलं बाई काही वेळेला राज्य सांगणार की आम्ही आमचे आ... आता उदाहरणार्थ विमानतळ केंद्राने सांगितलं की तुमचे तुम्ही उघडा आणि राज्य सांगते आता आम्ही नाही उघडणार म्हणजे hmm. केंद्र जेव्हा सांगतं तेव्हा राज्य नाही म्हणतं आहे आणि राज्यातल्या लोकांना ज्यावेळेला पाहिजे त्याला केंद्र नाही म्हणत आहे हे काही बरोबर नाही म्हणजे या प्रकारे तुम्ही लोकांना वेठीच नाही धरू शकत तुमचं मत लॉकडाऊन लावण्याची पद्धतच चुकली का लॉकडाऊन अपेक्षेपेक्षा जास्त काळ पुढे गेला नाही पहिल्यांदा सुरुवातीला ज्या प्रकारे कसं मी आता हे काय मी त्यातला तज्ज्ञ नाही आणि डब्ल्यू एच ओ देखील माझ्याकडनं काही सल्ले घेत नाही परंतु मी सुरुवातीला ज्या काही डॉक्टरांशी मी जो संवाद साधला किंवा त्यांच्याशी मी जे बोललो त्यांचं असं म्हणणं होतं की सुरुवातीच्या काळातच अत्यंत कडक लॉकडाऊन पाळणं गरजेचं होतं जे पाळलं गेलं नाही अनेक ठिकाणी जिकडे काय म्हणू आपण त्याला अनेक ठिकाणी पाळलं गेलं अनेक काही ठिकाणी पाळलं नाही गेलं आपण त्याचे फोटो त्याचे व्हिडिओज आपण व्हॉट्सअपवरती पाहत होतो त्यावेळेला देखील तर ह्या गोष्टी आता मला असं वाटतं की ती गोष्ट आपल्या हाताबाहेर गेलेली आहे आणि तुम्हाला आठवत असेल तर मी त्या वेळेला जेव्हा मंत्रालयातनं काय ते बाहेर आलो तेव्हा मी म्हटलं होतं की हा जो काही विषाणू आहे याच्याबरोबर आता जगायला शिकणं गरजेचं आहे की तो आता आपल्या आयुष्याचा एक पार्ट आहे आणि ह्याची सगळ्यात मोठी जर गोष्ट मला जे जा आ तेव्हाही जाणवत होती आजही जाणवती लोकांमध्ये भीती जास्त लोकं घाबरलेले जास्ती आहेत या सगळ्या अख्ख्या प्रकरणामध्ये म्हणजे कशामुळे घाबरलेत असं वाटतं तुम्हाला एकूण जी आपण आपल्याला वाईट वाई वाई वाटणार नसेल तर फक्त बोलतो की ह्याच्यामध्ये टेलिव्हिजन चॅनलचा खूप मोठा वाटा आहे की टेलिव्हिजन चॅनलवरती ज्या प्रकारे बातम्या येत होत्या की आजच्या करोनाच्या आजच्या शंभर बातम्या बरं आणि एक नवीन एक फेज निघाली आपल्याकडे तिकडे सापडला एक एकजण तो काय अतिरेकी आहे का टेररिस्ट आहे का याच्यावरची मी पत्र पण लिहिलेली होती की आपण मला असं वाटतं समाजामध्ये ही दुही निर्माण करून चालणार नाही की लोकांना आणि त्यावेळेला पण मी हे सांगितलं होतं मी मुख्यमंत्र्यांना पत्र पण लिहिलं होतं त्यांना एक सांगितलं पण होतं की जे बरे होत आहेत त्यांचे आकडे येऊ देत आज जर समजा बरे होणाऱ्यांची संख्या ही जर नव्याण्णव टक्के असेल कसं होतं राजू ह्याच्या अगोदर काही साथी आल्या नाहीत का आपल्याकडे ह्याच्या अगोदर आपल्याकडे साथी आल्या अनेक साथी आल्या डेंग्यू आल्या मलेरिया आल्या सगळ्या आल्या आपण कधी मोजल्या तो की किती जणांना झालं त्याच्यामध्ये किती जण गेले आपल्याला आठवत असेल तर त्याच्यामध्ये डेंग्यू ज्या आला त्यावेळेला त्याच्यामध्ये यश चोपडा पण गेले होते त्या सगळ्या ह्याच्यामध्ये यश चोपडा गेल्यामुळे आपल्याला कळलं की डेंग्यूमुळे यश चोपडा गेले परंतु त्याच्यामध्ये सर्वसामान्य किती जणं गेले असतील लोक आपल्याला त्याचा काही अंदाज नाही आजपर्यंत कधी कोणी मोजलेलं नाही पण म्हणजे सरकारनं जास्त भाऊ केला या गोष्टीचा मला वाटतं निश्चित केलं मग ही जी कारण ह्याचं कारण आपण नीट बघितलं पाहिजे तुम्ही म्हणताय की बाबा लोकांनी घरी बसलं पाहिजे मान्य मला ज्यांची मोठी घरं आहेत बाबा किंवा फ्लॅट्स आहेत किंवा अशी अशा ठिकाणची परिस्थिती वेगळी आहे तुम्ही झोपडपट्ट्यांमध्ये काय करणार आहात आणि आज आपण एक धारावी धारावी घेऊन बसतो धारावीचं मोठेपण हे नव्वद सालीच संपलं आहे इतक्या मोठ्या झोपडपट्ट्या आज मुंबईमध्ये आणि ठाण्यामध्ये आणि पुण्यामध्ये आणि नाशिकमध्ये आणि सगळ्या ठिकाणी नागपूरमध्ये सगळ्या ठिकाणी आहेत संभाजीनगरला आहेत इतर अनेक ठिकाणी आहेत जर तो स्प्रेड व्हायचा असता तर तो किती मोठ्या प्रमाणावरती व्हायला पाहिजे होता आपल्याकडच्या एकूण झोपडपट्ट्या पाहता की तिकडे क्वारंटाईन म्हणजे तुम्ही काय क्वारंटाईन होणार तिकडे होऊ शकत नाही लोक बाहेर पडणारच जिकडे सार्वजनिक संडास असतात किंवा जिकडे सार्वजनिक आंघोळीच्या जागा असतात तिकडे लोकं बाहेर पडणारच आहेत ते काय घरात थोडी थांबणार आहेत मग जर एवढं पसरायचं असतं तर ते तेव्हा तेव तिकडे तेवढंच ते पसरलं असतं आणि मग ह्या सगळ्या आपल्या आजूबाजूच्या सगळ्या गोष्टी पाहता ह्याचा आकडा अजून तेवढा कसा तो वाढावा अशी माझी इच्छा नाही आहे बिलकुल इच्छा नाही परंतु मला असं वाटतं काहीतरी चुकतं आहे त्यातला कुछ, त्या मी काही तज्ञ नाही आहे परंतु त्याचा ताळमेळ लागत नाही पण चुकते म्हणजे कुठल्या पातळीवर चुकते म्हणजे केंद्राचं लॉकडाऊनच्या निर्णयाबद्दलच चुकलं राज्याचं त्या निर्णयांच्या अंमलबजावणी मी सुरुवातीला मी आपल्याला सांगितलं त्याप्रमाणे आपलं केंद्र सरकार असेल किंवा आपलं राज्य सरकार असेल किंवा जगातलं कुठचंही सरकार असेल माहितीच नव्हतं बरोबर आहे मग एक सगळीकडे निघालं की लॉकडाऊन करा मग लॉकडाऊन सुरू झाला मग आपल्याकडे पण लॉकडाऊन सुरू झालं पण त्या लॉकडाऊनचा जो रिव्ह्यू आपण घेऊन पुढे जायला पाहिजे ते मला असं वाटतं पुढच्या काळात झालेलं दिसत तुम्हाला असं वाटतं का की लॉकडाऊन खूप आधी सुरू झाला किंवा खूप उशिरा सुरू झाला या दोन्हीपैकी तुमचं काय मत आहे नाही मला मला नाही त्यातलं माहिती मी असं काही आधी म्हणजे काही जणांना असं वाटतं की लॉकडाऊन जेव्हा आपल्याकडे विमानात म्हणजे जेव्हा बाहेर जगामध्ये सुरुवात झाली होती आणि जेव्हा आपल्याकडे विमानातनं येत होते लोक आणि लोक आपला आजार लपवण्यासाठी फ्लाईटमध्येच क्रोसिनच्या गोळ्या घेऊन आपल्याला ताप नाहीये असं दाखवलं पण आपण तेवढी सूट देणं गरजेचं आहे पर... सरकारांना सूट देणं एवढ्यासाठीच गरजेचं आहे कारण सुरुवातीला नव्हतं कळत खरंच आहे कोणालाच नव्हतं कळत की हे किती गंभीर आहे हे किती वाढू शकतं काय वाढतंय आणि तोपर्यंत फक्त चायना होतं आपल्याकडे मला असं वाटतं ज्यावेळेला स्पेन आणि इतर सगळ्या ठिकाणी ज्यावेळेला वाढायला लागलं त्यावेळेला आपण इमिजिएटली लॉकडाऊन केलं नाही पण ती लॉकडाऊन करण्याची वेळ जेव्हा आपल्याकडचा एकूण रुग्णांचा आकडा जो होता तो काहीशे किंवा हजारामध्ये असताना आपण लॉकडाऊन केला आणि लाखात गेला तेव्हा आपण लॉकडाऊन काढला आणि त्याच्यामुळे आज मुख्य आक्षेप जो घेतला जातोय की आपण अशा वेळेला लॉकडाऊन काढला की त्यामुळं मुंबई पुणे किंवा दिल्ली किंवा अशा शहरामधून हे लोक जे गेले मायग्रंट्स ते आपल्या बरोबर घेऊन गेले आणि तो भारतभर पसरला तर त्यामुळं त्याचं केंद्र हे काय फक्त मुंबई नव्हतं ना काय दिल्ली पण होतं अनेक ठिकाणी होते काही विमानं काय फक्त मुंबईला उतरत होती अशातला भाग नाही आहे अनेक ठिकाणी उतरत होती मग तुम्ही जर समजा आपल्याकडे आप जो म्हणतात की बाबा तो दुबई विबईवर न आला काहीतरी मग तशी तर फ्लाईट्स तर तुम्हाला केरळमध्ये पण दिसणार तुम्हाला इतर ठिकाणी दिसणार पण तिकडे तो आकडा दिसत नाही आहे हा आकडा आपल्याकडे वाढतो आहे आपल्याकडे वाढला परंतु कसं आहे त्याची जी प्रिकॉशन्स त्याला ज्या घ्यायला पाहिजे होत्या त्याला घाबरून सोडणं लोकांना हे काय त्याचं उत्तर नव्हतं हो बे आज तुम्ही जरी अनलॉक केलं ना तरी आज अनेक घरं अशी आहेत अनेक लोकं अशी आहेत की ते खाली यायला घाबरत आहेत त्यांचं काय करणार आहात तुम्ही आज मी जेव्हा त्यांना सांगितलं होतं मी सरकारमध्ये सगळ्यांना सांगितलं होतं की त्याला एक हेल्दी वातावरण तुम्हाला एक चांगलं वातावरण उभं करावं लागेल बैठक तुम्ही आज सगळे स्पोर्ट्स बंद केलेत मग मला एक गोष्ट कळत नाही फिजिकल डिस्टन्सिंगमध्ये गॉल्फ बंद करण्यात काय पॉईंट आहे मग गॉल्फसारखं फिजिकल डिस्टन्सिंग तर कशातच नसतं पण गॉल्फ पण बंद तुमचे सगळे इतर ॲक्टिव्हिटीज बंद असं ॲक्टिव्हिटीज बंद करून तुम्ही लोकांना नुसतं घरात ठेवून चालणार नाही ना आणि आज मला एक गोष्ट सांगा ना हो की या सगळ्या गोष्टींचा किती एवढ्या मोठ्या प्रमाणावरती होणार म्हणून काहीतरी दहा हजार का वीस हजार काहीतरी त्या खाटा टाकल्या काय झालं बरं खाटा त्या काय पलंग तुम्ही काय खाटा टाकताना तुम्ही हा विचार केलात की आपल्याकडे तेवढे डॉक्टर्स नाही आहेत तेवढे आपल्याकडे नर्सेस नाही आहेत तेवढे आपल्याकडे व्हेंटिलेटर्स नाही आहेत मग आपण हा खर्च कशासाठी करतो आहे मला आता राजकारणात नाही जायचं आहे कुठच्याही ते नंतर त्याच्यावरती आपण बोलूच परंतु ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही लोकांना घाबरवून सोडलत आणि आज घाबरलेल्या अवस्थेतनं म्हणजे मला ह्या घाबरलेल्या मानसिक अवस्थेतनं लोकं पहिले बाहेर कधी येतील मला ही पहिलं महत्त्वाचं आहे म्हणजे तुम्ही आज अनलॉक कराल आणि काही कराल पण म्हणजे लॉकडाऊन <coughs> केलं आणि ज्या पद्धतीनं सरकार निर्बंध घालत गेलं त्याच्यामुळं लोकांमध्ये भीती निर्माण झाली असं तुम्हाला वाटतं मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे की सरकार निर्बंध घालत गेलं टेलिव्हिजन चॅनलवरच्या बातम्या व्हॉट्सॲपवरचे काही मेसेजेस या सगळ्या गोष्टीने एक प्रकारचा गोंधळ निर्माण झाला मला असं वाटतं तो जर गोंधळ झाला नसता कारण लोकांना थोडं आत्ता तुम्हाला रिलॅक्स करणं गरजेचं आहे तुम्ही लोकांना परिस्थिती सांगणं आवश्यक आहे तुम्हाला आठवत असेल मी मंत्रालयात गेलो त्यावेळेला पण मी मास्क घातला नव्हता त्यावेळेला आणि सगळ्यांनी बोमबोम केली राज ठाकरेंनी मास्क घातला नाही बरं मी मी नव्हता घातला आणि मी घातलाच नाही त्याच्यानंतर पण मास्क घालण्याच्या बद्दल तुमचं काय मत आहे मास्क काही गरज नाही आहे त्या गोष्टींची म्हणजे डब्ल्यू एच सगळे जण असं सांगतात की तुम्ही मास्क जर घातला तर नव्वद टक्क्यापेक्षा जास्त मला एक साधी गोष्ट सांगा ज्या वेळेला मला त्या मंत्रालयाच्या बाहेर सगळ्या पत्रकारांनी विचारलं रासाहेब रासाहेब मास्क नाही घातला मी त्यांना विचारलं म्हटलं तुम्ही जवळपास तुमच्या एकशे वीस लोकांची तुम्ही मास्क घालून जण सगळ्यांना बातम्या दाखवते ते ते रिस्क घेत होतेच पण मास्क घालून करत होते काय ग्लवज घातले होते सगळ्या गोष्टी घातल्या होत्या त्याच्यानंतर एकशे वीस जणांची टेस्ट झाली त्यातले जा पंचावन्न जणं हे पॉझिटिव्ह निघाले मास्क घालून काय करायचं ते मास्क नसता घातला तर एकशे वीस जण झाले असते एकशे वीस जण झाले असते बरं झाले की इतर पंचावन्न जणं माझ्या माझ्या घरात इथे माझ्या काही लोकांना इथे झालं झाले बरे झाले आले तुम्हाला नॉर्मल जेव्हा फ्ल्यू असतो बरोबर आहे इतर गोष्टी असा मी हे बघा मी काही वैद्यकीय तज्ज्ञ नाही परंतु माझ्यासमोर जी काही उदाहरणं आहेत मी याच्यावरनंच तुमच्याशी बोलू शकेन परंतु तुम्ही काळजी घेणं गरजेचं आहे का हो निश्चित काळजी घेणं गरजेचं आहे आज नाही उद्याही घेणं गरजेचं आहे त्या ज्या सगळ्या तुम्हाला इन्स्ट्रक्शन दिल्या की तुम्ही वाफ घेत राहा तुम्ही हात स्वच्छ धुत राहा किंवा या सगळ्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही केल्या पाहिजे ह्याच्याबद्दल दुमत नाही परंतु घाबरत राहून तुम्ही घरामध्ये बसून किंवा असं नाही होऊ शकणार ना तुम्ही इतकं सगळ्या इंडस्ट्रीज बंद आहेत सगळी दुकानं बंद आहेत सगळी लोकं घरामध्ये आहेत सगळ्या लोकांच्या नोकऱ्या नाही आहेत माहिती नाही त्यांना आता परत त्यांना नोकरीवरती ठेवतील का नाही ठेवतील का किती जणांना काढून टाकलंय आज ह्या सगळ्या गोष्टींवरती काय इलाज आहे आपल्याकडे याच्यावरती आपण काय विचार करतोय सरकार म्हणून काय विचार आहे सरकारने या गोष्टी सांगितल्या पाहिजेत नाही येऊन तुमचं म्हणणं आहे की आता ही वेळ आलेली आहे की आता सगळं सगळं चालू करा एक ना मधल्या काळामध्ये जेव्हा आपल्याकडं म्हणजे लॉकडाऊन झालं सगळं बंद झालं त्यानंतर हजारो लाखोच्या संख्येनं जे मायग्रंट्स होते अपले, 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 ते आपल्या आपल्या मूळ गावी गेले त्यानंतर तुम्ही अशी भूमिका घेतली होती की आता जेव्हा ते परत येतील तेव्हा इथं त्यांच्या नोंदण्या व्हायला पाहिजेत आता असं दिसतंय दोन तीन गोष्टी दिसत आहेत एक जे गेले होते ते परत आलेले आहेत साधारण दीड दोन लाख लोक गेलेले परत आलेत त्या कशाही म्हणजे कुठल्याही नोंदी वगैरे काही झालेल्या नाहीत दुसरी गोष्ट बाहेर राज्यात गेलेले परत येऊ शकतात पण महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रात जे आहेत त्यांना येण्याची काही सोय नाही आहे अहो हाच तर घोळ आहे न हो सगळा आणि हाच घोळ आपण किती वेळा कसं आहे मला अनेकांनी सांगितलं की बाबा तुम्ही ही गोष्ट सरकारला सुरुवातीच्या काळामध्ये मी सांगितली अनेक गोष्टी सांगितल्या ब त्याच्यावरती जर समजा तुमच्याकडे काही होणार नसेल आणि काही घडणार नसेल बरं माझं काय म्हणणं आहे मी काय मी सांगितलं तेच व्हायला पाहिजे असंही माझं काही म्हणणं नाही आहे परंतु याच्यावरती ही चर्चाच झाली पाहिजे मी ज्या वेळेला सरकारमधल्या मंत्र्यांना विचारतो ते म्हणतात की आमच्याशी कोणी चर्चाच करत नाही आहे काय करायचं नाही माझा खरं तर प्रश्न पुढं असा होता की ह्या साधारण एक दहा पंधरा लाख जे लोक गेले त्याच्यामुळं ज्या इथं नोकऱ्यांच्या संधी निर्माण झाल्या होत्या तर त्या आपल्या मराठी मुलांना ज्या प्रमाणात घेता यायला या या हव्या होत्या किंवा हव्या होत्या ते कसं आहे जर इंडस्ट्री सुरू असती पण आता असं आहे की ज्यांना सुरू करायचे ते लोकांना घेऊन येत आहेत ना माझा प्रश्न आणि माझा आक्षेप असा आहे की ह्याच्यामध्ये मनसेची जी भूमिका होती की मराठी मुलांना हे बाहेरचे लोक येऊन मराठी मुलांच्या नोकऱ्या हिसकावून घेत ही दुर्दैवानं अशी परिस्थिती झाली की ह्या सगळे लोक गेले माझे दोन प्रश्न आहेत एक आपल्याला आपल्या मुलांना त्या का घेता आल्या नाहीत आपल्या इथल्याच उद्योजकांना स्थानिक मुलांना तिथं का लावून घेता आलं नाही त्यांनी विमानानं ना बोलवून घेऊन परत परराज्यातल्या लोकांना ठेवलं एक आणि दुसरं मनसेनं याच्या बाबतीमध्ये काय केलं की तो उद्योजक आणि ही बेकार तरुण यांना एकत्र आणतो तुम्हाला याच्यामध्ये समजा तुम्हाला आपल्या अनिल शुद्ध असेल तर विचारा कारण ह्या सगळ्या गोष्टींच्या टीमचे हेड मी त्यांना त्यांना नेमलं होतं या गेल्या काही दिवसात अनेक आपले लोक हे अनेक कंपन्यांना जाऊन भेटले त्यांचं असं म्हणणं आहे कंपनी आत्ता बंद आहे त्याच्यामुळे घेण्याचा विषयच येत नाही आत्ता अनेक कंपन्यांमध्ये जाऊन आले लोक परंतु तिथले जे कोणी तिथले जी कोणी व्यवस्थापक इतर कोणी माणसं होती ते बोलले आता कंपनी तर बंद आहे आत्ता तर आम्ही ह्या विषयावरती बोलू पण शकत नाही काही चर्चा करू शकत नाही परंतु आमच्या लोकांचं कॉन्स्टंट त्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष आहे आणि त्याच्यावरती आम्ही असं अनेक लोकांच्या नोंदण्याही करून घेतलेल्या आहेत बाई त्याच्यासाठी मला असं वाटतं तू ते काय पोर्टलचं नाव हो? एम एन एस रोजगार ते पण सगळ्या गोष्टी सुरू केल्या अनेकांनी त्याच्यामध्ये नावं नोंदवलेली आहेत परंतु हे जर सुरूच नसेल दुकानं सुरू नाही आहेत कंपन्या सुरू आहेत बोलायचं कोणाशी शेवटी आणि ही गोष्ट मी सरकारला मुद्दामून सांगितली कारण हा पहिला पहिली गोष्ट सरकारची येते जी माझी भूमिका आहे ती माझी भूमिका मी पहिली सरकारला सांगितली की सरकारने आत्ता या दोन गोष्टी करणं गरजेचं आहे एक तर बाहेरून जे येतील त्यांची नोंद ठेवणं गरजेचं आहे नंबर एक आणि नंबर दोन ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांमध्ये जर महाराष्ट्रामध्ये जी मुलं आहेत या मुलांना जर समजा तिकडे नोकऱ्या लागत असतील तर सरकारने इनिशिएटिव्ह घ्यायला नको का हो मी पक्ष म्हणून आम्ही इनिशिएटिव्ह घेतोच आहोत नाही माझा प्रश्न असा आहे की म्हणजे ठीक आहे ज्या वेळेला या कंपन्यांमध्ये मनसेचे लोक किंवा कुठल्याही पक्षाचे लोक जेव्हा अप्रोच झाले असतील तेव्हा कदाचित नसतील पण नंतर आपल्याला असं दिसतंय ना की लोक येत आहेत त्यांना बोलवून घेतलं जात आहे दिसत आहे लोकांना घेतलं जाते लफंगी जी आहे ना या कंपन्यांची जी अगोदर पासून सुरू होती प्रश्न असा आहे ना की या सगळ्याच्यामध्ये मी करतोय मी बोलतोय तर मला प्रश्न विचारले जात आहेत पण राज्य सरकार म्हणून या राज्यातल्या लोकांसाठी म्हणून राज्य सरकारने काही गोष्टी करायला पाहिजेत त्यांना हे कोणी प्रश्न पण विचारत नाही mm. बरं त्यांच्या कानी ही गोष्ट सांगून पण त्यांना ही गोष्ट निदर्शनास आणून देऊन देखील त्यांना कोणी प्रश्न विचारत नाही आहे की ह्या कंपन्यांमध्ये मराठी मुलं लागणार आहेत की नाही लागणार आहेत ती मुलं लागणार आहेत की नाही लागणार आहेत आणि ह्याच्यासाठी राज्य सरकार म्हणून काय प्रयत्न करतं आहे हे त्यांना प्रश्न कोणी विचारतच नाहीत आमची लोक जात आहेत आमची लोक कंपन्यांना धडक देत आहेत त्यांच्याशी बोलत आहेत ते सांगतात कंपन्या बंद आहेत तुम्ही थोडे दिवसांनी या आम्ही तुमच्याशी नाही पण अशी तुमच्याकडे काही उदाहरणं आहे का की या काळामध्ये आता सरकारनंही सांगितलं की पंच्याऐंशी टक्के भूमिपुत्रांनाच नो, नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत वगैरे असं काही तुम्हाला आढळलं का की या संकट काळात बाहेर पडताना की चला म्हणजे याचा काहीतरी किमान मुलांना फायदा झाला मराठी मुलांना किमान इतक्या जणांना ना आता तुम्ही अनलॉक आणि लॉकडाऊनच्या मध्ये आहात अजूनही काही पूर्णपणे काही गोष्टी सुरू झालेल्या नाही आहेत मी बाबतीत परत सरकारशी बोलणारच आहे कसं होतंय की शेवटी आमची लोक जाणार बरोबर आहे आमची लोक आमच्या पद्धतीने त्यांच्याशी बोलणार नंतर ओरडू नका ना बरोबर की नाही मग परत आमच्या लोकांवरती केसेस तुम्ही टाकणार तीच गोष्ट आम्ही सरकारला सांगतोय की आत्ता जर समजा हा सगळा प्रकार जर रिकामा झालेला आहे तर हीच वेळ आहे एक मोजून घ्या आणि ज्या रिकाम्या झालेल्या जागा आहेत तिथे आपल्या मराठी पोरांना बसवा तुम्ही याच्यात राजकारण काय करण्यासारखं तुमचा काय अनुभव आहे म्हणजे हे जे तुम्ही रोजगाराचं पोर्टल वगैरे केलं त्याला तुमच्या अपेक्षेप्रमाणे मुलं त्याच्यावर आली खूप येत आहेत ये खूप येत आहेत ये मी तुम्हाला दाखवीन ते पोर्टल या काळामध्ये आणखीन एक गोष्ट अशी दिसली की एरवी म्हणजे खास वैशिष्ट्य राजकीय पक्ष म्हणून शिवसेनेचं आणि मनसेचं आहे की कुठलंही संकट जेव्हा येतं तेव्हा ही लोकं रस्त्यावर असतात या काळामध्ये एकूणच असं दिसलं आहे की ज्या पद्धतीनं प्रेझेन्स पक्षांचा दिसायला पाहिजे जे वातावरण आहे पक्षाकडनंच अशा भूमिका घेतल्या गेल्या आहेत की आत्ता तुम्ही कारण जीवाशी बेतणारं संकट आहे त्यामुळे तुम्ही असू नका फार पुढं करू नका असं काही आहे का तुम्हाला असं वाटतं की मला असं वाटतं की माझ्या पक्षाने मी कोणाशी बरोबरी करत नाही आहे परंतु माझ्या पक्षातल्या माझ्या सगळ्या महाराष्ट्र सैनिकांनी आणि माझ्या पदाधिकाऱ्यांनी जे काम गेल्या चार महिन्यामध्ये केलं आहे म्हणजे लोकांच्या ज्यांच्याकडे डबे लावणं त्यांना दोन वेळेला डबे जाणं चहा जाणं पासून औषधांपासून मास्कपासून सगळ्या गोष्टींसाठी माझा महाराष्ट्र सैनिक रस्त्यावरती होता मी सतत त्यांना फोन करून त्यांना सांगायचो की तुम्ही काळजी घ्या तुमच्या घरच्यांची पण काळजी घ्या आणि तुमची पण काळजी घ्या नाही नाही साहेब आम्ही करतोय बरोबर तुम्हाला अशी एक जागा दिसणार नाही जिकडे माझी पोरं असतील तुम्ही मुंबई घ्या तुम्ही ठाणा घ्या तुम्ही कुठेही घ्या याचा अर्थ बाकीच्यांनी कामं नाही केली असंही माझं काही म्हणणं नाही आहे परंतु माझा जो महाराष्ट्र सैनिक आहे तो रस्त्यावरती गेले साडेचार महिने रस्त्यावरतीच होता आणि हे तुम्हाला मी माझ्या तोंडून सांगायची आवश्यकता नाही आहे तुम्हाला लोकही सांगतील नाही पण या काळामध्ये म्हणजे आत्ता परवा शरद पवारांनी एका मुलाखतीत असं म्हटलं की उद्धव ठाकरेंनी बाहेर पडायला पाहिजे आता असं आहे की शरद पवार बाहेर पडतायत ते फिरतायत राजेश टोपे मंत्री म्हणून फिरताना दिसत आहेत देवेंद्र फडणवीस <coughs> असतील दरेकर असतील काही मंडळी फिरताना दिसत आहेत मुख्यमंत्र्यांबद्दल आक्षेप आहे की ते बाहेर पडत नाहीयेत तुमच्याही बद्दल हा आक्षेप घेतला जाऊ शकतो की तुम्हीही कुठे बाहेर पडलेले नाही आहात म्हणजे मग तो कोकणातला बाहेरच असतो बाहेर असतो म्हणजे मी बाहेर असतो इथे टेनिस वगैरे खेळत असतो मी बाहेर आमच्या लोकांशी बोलत असतो इथे बैठका होतात माझ्या नाही पण या सगळ्या ह्याच्यामध्ये एक तुम्ही गोष्ट लक्षात घ्या ज्यावेळेला आम्ही जास्तीत जास्त अवॉइड का केलं जाणार तिथे गर्दी होणार त्या गर्दीतनं अजून काही उद्भवायला नको याच्यासाठी म्हणून मी काळजी घेत होतो कारण आम्ही जाणार म्हणजे काय ते सरळ जात नाही ते मग तिकडचे सगळेच ते जमा होतात आणि मग ते जमा होणार तो गर्दी होणार या सगळ्या गोष्टी म्हणून मी जास्तीत जास्त काळजी घेत होतो की ही गोष्ट होऊ नये याच्यासाठी ते शासकीय पदांवरती आहेत त्याने ते जायलाच पाहिजे बरोबर आहे तिकडे काय गर्दीचा विषय नाही कारण त्यांना अधिकाऱ्यांशी बोलायचं आहे त्यांना काय पक्षातल्या लोकांशी बोलायचं नाही मी जेव्हा जा जाणार तेव्हा माझ्या पक्षातलेच लोक येणार आणि ती गोष्ट मला अवॉइड करायची होती म्हणून मी इतके दिवस फक्त ह्या गोष्टी टाळल्या याच्या पलीकडे काहीच नव्हतं बरं मी तर हे उघडा म्हणून सांगतोय hmm. hmm. मी मंत्र्यांना फोन करून सांगतोय की हे बस करा आता hmm. सगळ्यांना बाहेर फिरू देत hmm. सगळ्यांना बाहेर जाऊ देत काय करणार त्याला उद्धव ठाकरे यांच्या एकूण कारभाराबद्दल गेल्या या सगळ्या कार्यकाळातल्या एकूण त्याबद्दल मला काय वाटतं मला ते फक्त टी व्हीवरतीच दिसले मला तसा कारभार दिसलाच नाही ना आपण गेल्या साडेचार पाच महिन्यामध्ये जर बघितलं तर कारभार दिसलाच नाही त्याच्या अगोदर आत्ता आम्ही कारभाराला सुरुवात करतोय आणि करून आला त्याच्यामुळे त्याच्याबद्दल फार काही बोलावं असं आत्ता तरी काही दिसत नाही पण ह्या सगळ्या कार्य म्हणजे आत्ताचा जो काळ आहे याच्याबद्दल <coughs> जी स्थिती आहे चांगली वाईट म्हणजे पंतप्रधान असं म्हणतात की आपली स्थिती फारच उत्तम आहे पण आपला लॉकडाऊन सुरू आहे तर तुमच्या मते जास्त चांगला कारभार कुणाचा झाला केंद्र सरकारचा म्हणजे किंवा चांगला कारभार म्हणू किंवा आत्ताची जी संकट ओढवलेलं आहे ज्या पद्धतीचं ज्याच्याबद्दल तुम्ही नाराजी व्यक्त केली ज्या पद्धतीनं आपण हाताळतोय त्याच्यामध्ये जास्त त्याला जबाबदार तुमच्या मते कोण आहे नाही कोणाला धरणार तुम्ही जबाबदार केंद्राला राज्याला महापालिकांना नाही ह्याचं कारण असं आहे की शेवटी केंद्र सांगणार राज्या राज्य म्हणते आम्हाला केंद्र सांगेल ते आम्ही आम्हाला करायला लागते मग मी मध्यंतरी एक आता मला नावं ती इतकी विचित्र नावं असतात त्या औषधांची आणि सगळ्यांची ते मी मध्यंतरी राजेश टोपेंना मी फोन केला होता आणि मला असं वाटतं अजित पण फोन केला होता मी की काहीतरी इंजेक्शन आहे का काहीतरी औषध आहे कुठं तरी हे तुम्ही मागवून घ्या वगैरे वगैरे तर ते बोलले नाही आपल्याला मागवता येत नाही कारण आपल्याला केंद्राने परवानगी दिलेली नाही नाही तर आपल्याला ताबडतोब ता ती गोष्ट मागवता येईल वगैरे वगैरे आता ह्यांचं आतलं काय होतं ना हे खरंच कोणालाच माहीत नाही आहे त्याच्यामुळे त्यातल्या चांगल्या गोष्टी ह्या राज्याच्या आणि केंद्राच्या आहेत आणि वाईट गोष्टी ह्या राज्याच्या आणि केंद्राच्या आहेत हे कोणालाच माहिती नाही मला असं वाटतं तुम्हाला पण जर कळलं तर मला सांगा हे बघा हे कोण राज्य करते आहे का केंद्र करते ना याच्याशी लोकांना काही देणं घेणं नाही आहे आम्हाला ह्यातनं सोडवा या सगळ्या गोष्टीतनं आणि जे बाहेर एकूण जे चित्र दिसतं आहे आणि आज खरंच जीवनमरणाचा प्रश्न आहे लोकांचा आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये लोकांचा कामधंद्याचा प्रश्न आहे नोकऱ्यांचा प्रश्न आहे सगळ्याच गोष्टींचा प्रश्न आहे हे फार काळ नाही तुम्हाला करता येणार ही गोष्ट तुम्हाला असं सतत लॉकडाऊनमध्ये लोकांना ठेवून नाही चालणार तुम्ही असं म्हणत होतात इलेक्शनच्या वेळेला चांगला विरोधी पक्ष होण्यासाठी आम्हाला मत द्या आता विरोधी पक्ष जो आहे महाराष्ट्रातला त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे मी तुम्हाला खरं सांगू न विरोधी पक्ष आणि आत्ता उद्भवलेली गोष्ट करोना जी कोणालाच काहीच कल्पना नव्हती आणि या सगळ्या याच्यामध्ये एक भीती जे भीतीचं वातावरण सगळ्या अख्ख्या देशभर जगभर जे होतं <coughs> याच्यामध्ये तुम्ही विरोधी पक्षाची भूमिका चांगली होती का वाईट होती वगैरे हो मला असं वाटतं ही वेळच नाही त्याची त्याचं त्या गोष्टी मोजणं त्याला म्हणजे हे बाहेर पडले का आत होते का ते चांगलं बोलले का वाईट बोलले किंवा सरकारच्या आत्ता चुका बाहेर काढल्या का नाही काढल्या याच्या पलीकडे त्या गोष्टी आपण बोलू ना पुढे जेव्हा हे सगळं सगळ्या गोष्टी नॉर्मलला येतील त्यावेळेला आपण या सगळ्या गोष्टी बोलू परंतु मला असं वाटतं ही ती काय वेळ नव्हती हो मी तेव्हा पण आठवत असून तुम्हाला बोललो होतो ही काय राजकारण करायची वेळ नाही आत्ता मग लोकांना वाटेल की बाबा राज ठाकरेंनी उद्धव ठाकरे फोन, के आण फोन के ता केला आणि मग आजूबाळ तरी फोन केला केला आहे प्रॉब्लेम्स तर आत्ता जे कोणालाच माहिती नाही आहे त्याच्यासाठी जर केला तर केला आपण चांगल्या गोष्टींसाठी करतोय हे सगळं राहिलं तर राजकारण आहे न त्याच्यामुळे गेल्या चार महिन्यामध्ये आपण Uh, सरकार असेल म्हणजे सरकारच्या चुका झाल्या का हो झाल्या पण सरकारला दोन्ही सरकारच्या म्हणूया आपण केंद्र आणि राज्य चुका झाल्या का हो झाल्या अनवधान झाल्या जाणीवपूर्वक झाल्या हे सगळं प्रकरण काय कोणाला कळलं का, का पहिलं सुरुवातीला सरकारच घाबरली होती जास्त नाही मी असं वाटतं जगातलाच हा सगळा प्रॉब्लेम होता म्हणजे असं काय हा फक्त भारतापुरता आपण बोलून चालणार नाही जगभर हीच गोष्ट झाली ना तुम्ही जर समजा इंग्लंडला बघितलं तर इंग्लंडलाही तेच आणि स्पेनमध्येही तेच झालं अमेरिकेतही तेच होते जगभर हाच प्रॉब्लेम होता जो कोणाला काही कळला नाही आहे आणि त्यामधल्या आपण बरं वाईट ह्या गोष्टी आत्ता त्याच्यावरती चर्चा करण्यापेक्षा मला असं वाटतं लोकांना आत्ता मोकळीक देणं गरजेचं आहे लोकांमधली भीती जाणं गरजेचं आहे ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की लोकांमधली भीती जाणं गरजेचं आहे लोकांना थोडा मोकळा श्वास घेणं गरजेचं hmm. आहे ओ ज्यांच्या घरामध्ये सूर्यप्रकाश पोचत नाही त्यांच्या घरात काय झालं असेल चोवीस तास घरामध्ये आहेत घरात लाईट लावले सूर्यप्रकाश येत नाही आहे फक्त आपण बाहेर खिडकीतनं बघतो आहे किंवा गॅलरीतनं बघतोय विचित्र अवस्था आहे सगळी आणि याच्यातनं लोकांना लोकांची सोडणूक होणं गरजेचं आहे हे असं हे लॉकडाऊन काढला परत अनलॉक केलं परत लॉकडाऊन टाकला हे फार काळ बरं नाही या काळामध्ये ज्या दोन तीन गोष्टींच्याबद्दल मनसेनं खूप रेटून मुद्दे रे पुढे नेले त्यातला एक होता तो वीज बिले बिलांच्याबद्दलचा दुसरी गोष्ट म्हणजे डॉक्टर आणि एकूण वैद्यकीय पेशानं या काळामध्ये खूप केलं पण त्याच वेळेला असंही दिसतं की अनेक ठिकाणी ज्या <coughs> पद्धतीची बिलं आकारली गेली म्हणजे त्यांना चाप लावण्यामध्ये सरकार अपयशी ठरलं असं वाटतं निश्चित निश्चित ठरलं प्रश्न असा आहे ना या सगळ्या ह्याच्यामध्ये हे मला खाजगी हॉस्पिटल नावाची जी काही गोष्ट आहे ना हीच मला अजूनपर्यंत कळलेली नाही शेवटी खाजगी हॉस्पिटल जरी असलं तरी वीज पाणी या सगळ्या गोष्टी तुम्ही तुम्हाला सरकारच पुरवतो सरकार ना आणि सरकारकडनंच तुम्ही जमिनी घेतल्यात ना सरकारकडनं जमिनी घेऊन त्याच्यावरती तुम्ही खाजगी हॉस्पिटल बांधलीत आणि मग ज्यावेळेला करोनास किंवा इतर कुठची संकटे येतात त्यावेळेला तुम्ही सांगता की सरकारी हॉस्पिटलमध्ये पाठवा खाजगी खाजगी हॉस्पिटलमध्ये आम्हाला जागा नाही ही कोणती पद्धत हेही मी सुरुवातीला सरकारला सांगितलं होतं मी उद्धव ठाकरे फोन करून त्याला सांगितलं होतं की एक जागा निवडा एका शहरामध्ये एक जागा निवडा की सगळे पेशंट एका जागी येतील तिकडे सगळे डॉक्टर्स आणा नर्सेस आणा आणि सगळ्या गोष्टी करा इतर कुठच्याच हॉस्पिटलला त्याचा त्रास होणार नाही तेच ठाण्यात करा तेच पुण्यात करा बालेवाडीसारखी जागा आहे हे आ, ए, ए, ते, आए, मी कधी सांगितलं होतं तुम्हाला फेब मार्च एप एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात सांगितलं का पहिल्या आठवड्यात तर त्या तेच ऐकून मग बी सीमध्ये केला होता प्रयत्न तो नाही मी पेशंट सगळे आणा सांगितलं होतं मी मी नुसत्या खाटा टाका नाही सांगितलं होतं त्यांची गरजच पडली नाही ना पेशंट बाकीच्याच ठिकाणी प्रिकॉशन म्हणून त्या दिवशी बोलताना म्हटलं मी म्हटलं हे जे समुद्रावरती जोडपी जातात ना किमान त्यांना तरी भाड्यान द्या म्हटलं भाडं तरी वसूल होईल <laughs> नुसत्याच खाटा रिकाम्या ठेवण्यात काय पॉईंट आहे म्हणजे हा सल्ला तुम्ही दिलेला नाही आहे <laughs> <laughs> या काळामध्ये म्हणजे आता कालही मी बघितलं की सोनू सूर लोकांना पाठवतोय मजुरांना पाठवतोय आता तर कोकणात जाण्यासाठी सुद्धा तो लोकांना बसची व्यवस्था करतोय मला कळत नाही सोनू सूदला हे फायनान्शियल बॅकिंग आलं कुठून थोडंसं तपासणं गरजेचं आहे ना या गोष्टी आपल्याला इच्छा प्रत्येकाच्या असतात पण शेवटी आर्थिक बाजू असते ना सोनू सूदकडे ही आर्थिक बाजू आली कुठून असा सोनू सूद असा कोण फार मोठा कलाकार नाही करतोय चांगलं करतोय केलंही असेल परंतु हे एकट्या सोनू सूतचं डोके असं माझं मला वाटत नाही काल अंतरंगी कळेल आपल्याला याच्या मागे काय काय डोके असतील ती आता तरी थां पत्ता लागत नाहीये एकीकडे एक हे होत असताना आता पाच तारखेला राम मंदिराचं भूमिपूजन आहे म्हणजे तुम्ही अगदी पूर्वीपासून त्या आंदोलना दोन गोष्टी आहेत त्याच्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे राम मंदिर झालं पाहिजे का निश्चित झालं पाहिजे ही माझी आजची नाही ही अगोदरची पासूनची माझी भूमिका आहे मी माझ्या जाहीर सभामंडन मांडलीये ज्यासाठी म्हणून इतके कारसेवक आजपर्यंत गेले त्याच्यामध्ये बॉम्ब ब्लास्टमध्ये अनेक लोक गेले त्याच्यानंतर दंगली झाल्या वगैरे वगैरे त्याच्या काय आता खोलात जायची आवश्यकता नाहीये परंतु त्याचं जर भूमिपूजन होत असेल तर मला माझ्यासाठी माझ्या पक्षासाठी अत्यंत अभिमानास्पद गोष्ट आहे ही पण उद्धव ठाकरेंनी जसं म्हंटल होत तसं ई भूमिपूजन आता करण्यामध्ये काय दोन गोष्टी तेच दोन गोष्टी म्हणतो मी भूमिपूजन ही गोष्ट व्हायला पाहिजे का मंदिर उभं राहायला पाहिजे का उभरायला पाहिजे आत्ताच्या परिस्थितीत ह्याचं भूमिपूजन व्हायला पाहिजे का मला असं वाटतं आत्ताची वेळ नाही आहे की लोक एका वेगळ्या विवंचन येत आहेत आणि अशा लोकं वेगळ्या काय ते भूमिपूजन होईल एक दिवसाची बातमी होईल एक दिवसाची तुमच्या डिबेट्स होतील ह्याच्या पलीकडे मला असं वाटतं काही आत्ता लोक त्या मानसिकतेत आत्ता नाही आहेत सगळीच लोक कोणी झालं आनंद आहे याच्या पलीकडे ज्या वेळेला ते खरं उभं राहील त्यावेळेला जास्ती आनंद होईल पण आत्ताच्या परिस्थितीमध्ये मला ह्याची कल्पना नाही की हे त्यांनी आत्ता का ठरवलं आहे आणि ते आत्ता हे का करत आहेत तुमचा प्रश्न काय होता नाही माझा प्रश्न हा होता की तुमचा ई भूमिपूजनाला पाठिंबा आहे का त्याच्याबद्दल ते, तुम्हाला असं वाटतं की नाही ई भूमिपूजनापेक्षा ही मोठी संधी आहे आणि ते असंच व्हायला पाहिजे म्हणजे दोन्ही पैकी तुमचं काय कशाला का राम मंदिराचं भूमिपूजन हे धुमधडाक्यातच व्हायला पाहिजे ना हुँ. ते ई बी करून ई असं कधी असं नाही असतं ते किंवा आता नाहीच व्हायला पाहिजे काही पण ते व्हायला पाहिजे त्या धूमधडाक्यात व्हायला पाहिजे मग आत्ता जे होते त्याच्याबद्दल तुमचं काय खरं तर गरज नाही अजून दोन महिने झालं असं तरी चाललं असतं जेव्हा सगळ्या गोष्टी ज्यावेळेला स्थिरस्थावर होतील ज्यावेळेला सगळ्यांना एक जगण्याची हमी येईल भीती निघून जाईल जा जा। जा हे सगळं सावट जाईल मला असं वाटतं त्यावेळेला एक थोडासा लोकांनाही त्याचा आनंद घेता येईल त्या गोष्टीचा आपण जेव्हा हे म्हणजे सगळं सुरू होण्याचं म्हणतोय आता तुम्हाला ज्या गोष्टीमध्ये खूप इंटरेस्ट आहे तो आपलं नाट्य आणि हे सगळं जे जग आहे त्याचं काय तुम्हाला तुम्ही काय बघता कधी होईल कसं होईल परत त्याचं एकच गोष्ट आहे त्याची म्हणजे लोकांमधली भीती जाणे कसं आहे उद्या थिएटर उघडतील नाटकाची थिएटर्स उघडतील चित्रपटाची उघडतील ज्यांचे चित्रपट तयार असतील ते लावतीलही पण लोकांच्या मनातली भीती जोपर्यंत जात नाही ना तोपर्यंत ह्याच्यावरती इलाज नाही ना माझी दोन्ही सरकारांना माझी हात जोडून विनंती आहे की लोकांमधली भीती जाण्याच्यासाठी म्हणून काही गोष्टी उभ्या राहण्या आवश्यक आहेत आणि करणं गरजेचे आहेत म्हणजे सरकारनं आता असं एक निर्बंध घातलेत की पासष्टीच्या पलीकडच्या लोकांनी कलाकारांनी आ... नाही हो असं काही नसतं काय मी तुम्हाला राजूची एक गोष्ट सांगू का आता माझे एक परिचयाचे आहेत त्यांच्या आई वय वर्ष, ऐंशी ब्याऐंशी वगैरे असेल हेवी डायबिटीस त्या डायलिसिसवरती आहेत त्यांना करोना झाला कोविड झाला आणि त्या बऱ्याहून घरी आल्या सो hmm. अशाही so, गोष्टी आहेत ना असं किती काळ तुम्ही असं घाबरून बिबरून घरामध्ये राहणार त्याला काही मर्यादा आहेत की नाही आणि ही ही आत्ता सगळ्यात महत्त्वाची सरकारची मोठी जबाबदारी आहे की सरकारने लोकांना या मानसिक विवंचनेतनं बाहेर काढणं ही औषधं येतील त्याच्यावरती लस येईल इंजेक्शन येतील सगळ्या गोष्टी येतील परंतु मानसिकदृष्ट्या जे खचलेत लोक किंवा घाबरलेत त्यांना आत्ता बाहेर काढणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी काही गोष्टी सुरू करणं गरजेचं आहे त्यांना दिसणं आवश्यक आहे त्यांच्या डोळ्यांना दिसणं आवश्यक आहे की हे सुरू झालं गोष्ट ही सुरू झाली गोष्ट ही सुरू झाली तर त्यांना ते बरं वाटेल अन्यथा सतत जर समजा आपण हे सांगत राहिलो आणि मग काही लोकांना तर निगेटिव्ह बातम्या देण्यामध्ये पण आनंद असतो तो बघ हो। तिकडे दोन सापडले इकडे एक सापडला तसेही आहेत अनेक लोक पण मला असं वाटतं लोकांना आता मानसिकदृष्ट्या बाहेर जनता हो भविष्य काय दिसतं एंटरटेनमेंट इंडस्ट्री काळ किती काळ ही परिस्थिती राहील मी म्हटलं ना मी तुम्हाला लोक बाहेर आले एकदा एखादा चित्रपट लागला त्याला जर समजा गर्दी झाली पण त्याच्यामध्ये जर समजा तुम्ही असं सतत सांगत राहिलात ना नाही नाही थिएटर सुरू होतील पण तेहतीस टक्के जागा भरतील मग एक इथे मधु इथे चंद्र तिथे असं असं नाही होणार ज्यांना जायचं आहे ते जातील आत्ता तुम्ही तुम्ही बी एस टी बसेस बघताय mm. ना भरून चालले आहेत ना कोण अडवते त्यांना गच्च भरल्यात सगळ्या मार्केटमध्ये सगळी लोकं फिरतायत बरोबर आहे मग पसरायचाच असेल तर पसरेल पण तुम्ही सांगायचं सा की नाही नाही थिएटरमध्ये जाऊ नका थिएटरमध्ये तुम्ही दोन सीट सोडून बसा त्याने काय होतं जे जात नाही आहेत ना त्यांच्यामध्ये परत एक भीती निर्माण होते अच्छा म्हणजे अजून काही झालेलं नाही अजून काही गेलेलं नाही आहे असं सतत करून नाही चालणार आज तुम्ही इंग्लंडला बघा इंग्लंडला सगळ्या गोष्टी उघडल्यात सगळ्या ठिकाणी सगळ्या गोष्टी उघडल्या बाकीच्या देशांमध्ये मी पुन्हा एकदा सांगतो ह्याची काळजी घेतली पाहिजे का हो निश्चित काळजी घेतली पाहिजे ज्यांना मास्क लावायचा त्यांनी मास्क लावावा ज्यांना हा धून हा धुणं आणि इतर सगळ्या ज्या गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टींची काळजी घ्यावी परंतु हे तुम्ही बंद शटडाऊन लॉकडाऊन हे बंद केलं पाहिजे मी तुम्हाला मागच्या वेळेला पण सांगितलं होतं की आमच्याकडच्या कोकळ्या आता कोविड कोविड असं ओरडायला लागलेत कळलं <laughs> का त्या पण कुहू कुहू आता ओरडत नाहीत हे त्या, त्या, पन... त्या कोकळ्यांच्याही मनातली मी ती जाणं खर तर आपला विषय पुनश्च हरिओमचा आहे पण महाराष्ट्रातलं सरकार आणि आपण ते सरकार आल्यानंतर पहिल्यांदाच भेटतोय काय तुमचं या तीन पक्षाच्या सरकारच्या बद्दल त्याचं स्टिअरिंग व्हील कोणाच्या हातात आहे दिशा कोण दाखवत आहे कोणाचा गायडन्स आहे कायम आहे हे फार काळ सरकार टिकेल असं दिसत नाही हे जे सरकारच्या बाहेर आहेत त्या सगळ्यांना अशी इच्छा असं माझी इच्छा नाहीये माझी इच्छा नाहीये असं नाही की मी ते सरकार पडलं की मी जाऊन बसणार आहे पण ज्या सरकारमध्ये दोन पक्षांमध्ये तीन पक्षांमध्ये जिथे एकोपा नसतो एकमत नसतं एकमेकांना विचारलं जात नाही अशी गोष्ट फार काळ टिकेल असं दिसत नाही तुम्हाला असं वाटतं या सरकारमध्ये असं असं सुरू आहे निश्चित सुरू आहे निश्चित सुरू आहे माझं महाराष्ट्र माझं व्हिजन असा जो कार्यक्रम आहे तर दोन हजार आठमध्ये म्हणजे आम्हीच ए बी पी माझानं असा एक कार्यक्रम केला होता की माझा ट्वेंटी ट्वेंटी दोन हजार वीसमध्ये महाराष्ट्र कुठं असेल आणि तुम्हीही सातत्यानं महाराष्ट्राच्याबद्दलचं व्हिजन मांडत आला तुम्ही त्याच्याबद्दलचं ब्ल्यू बुक तयार केलं होतं या जे, जेव्हापासून मनसे स्थापन झाल्यापासून तुमच्या मनातला कल्पनेतला जो महाराष्ट्र होता तो तुम्हाला किती प्रत्यक्षात आलेला दिसतोय आ... कसं माझ्या मनातला महाराष्ट्र मी तिथे आम्ही तिथे बसल्याशिवाय तो येणार नाही नंबर एक नंबर दोन तुम्ही किती डोकं आपटलं तरी ते समोरच्यांना समजलं पाहिजे ना मी त्यातलं एक अगदी छोटंसं उदाहरण द्यायचं झालं तर नाशिकमधलं ते बोटॅनिकल गार्डन बरोबर आधी काँग्रेसचं सरकार होतं काँग्रेसच्या सरकारच्या काळामध्ये मी त्यांना समजून सांगितलं की जागा सरकारचीच राहील राज्य सरकारचीच राहील ती तुम्ही फक्त महानगरपालिकेला द्यायची आहे त्या महानगरपालिका कोणाला तरी तो सी एस आर फंडमधनं ज्यांना द्यायचं त्यांना देतील आणि जागा त्यांचीच राहील हे समजवायला मला साडेतीन साडे तीन साडेतीन वर्ष गेली तीन वर्ष गेली समजून सांगायला भाई माझ्या मनातला जो महाराष्ट्र आहे जो मी माझ्या आमच्या ब्ल्यू पण मांडलेला आहे सगळ्यांना सांगितलेला आहे अगोदर पण तो काय माझ्या हातात ती गोष्ट आल्याशिवाय तुम्ही माझ्याकडनं अपेक्षा काय करणार आणि मी फक्त सांगतोय म्हणून बाकीच्यांनी सरकारमधल्या लोकांनी ती गोष्ट करावी असं होत नाही ना ते जेव्हा येईल तेव्हा बोलू आपण एकूण मनसेची पुढची काय महाराष्ट्र बघा माझं एकच पहिल्यापासूनच मत आहे की महाराष्ट्र ची माती महाराष्ट्रातली लोक महाराष्ट्रातला तरुण महाराष्ट्रातल्या तरुणी असं जगाच्या पाठीवरचा असा कुठचाही देश नाही की जी गोष्ट जो इतिहास किंवा जो भूगोल किंवा जो जी काय म्हणू चला संस्कृती किंवा सगळ्या गोष्टी अशी एकही गोष्ट नाही जी महाराष्ट्रात नाही आहे मग महाराष्ट्र हा जगाच्या पातळीवरती पोचला पाहिजे अशा प्रकारचं काम महाराष्ट्रात व्हावं हे स्वप्न घेऊन मी पुढे जातोय आणि त्याच्यास लोक माझ्या हातात ती गोष्ट कधी देतील त्याच्यावरती सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत माझे प्रयत्न सुरू राहतील <laughs> आशीर्वाद असू द्यावेत ज्याच्यासाठी आपल्या या सगळ्या ही गप्पा किंवा ही मुलाखत होती तो तो मुद्दा अर्थातच हरिओमचा तर सगळं पुन्हा भीती घालवून टाका आणि त्याच्यासाठी सगळं मुळामध्ये उघडं करा आणि सगळे व्यवहार सुरू करा ही राज ठाकरे यांची भूमिका आहे लवकरात लवकर त्या दिशेनं महाराष्ट्र जाताना दिसो अशी आपण फक्त प्रार्थनाच करू शकतो या घडीला राजजी तुम्ही यासाठी वेळ दिलात खूप थँक्यू